योकार हा समृता खणगावकर, सुरेखपुळ्याचे हेडलाईन्स। कुकळे बसस्टँड जाऊन राहला दवा हत्ती। बसस्टँड असून लगेच सगळं बशी थांबतात कुकळे बसस्टँडा बाहेर, यरादारीची जाता गच्च मुड्डी। गोय सरकाराखाला ज्येष्ठ लोकांक पेन्शन योजना लायली चाली, पण सुमार 4 महिने सावन ही पेन्शन येऊप खंडित झाल्यान काणकोणा लोकांमध्ये पातळा बोवाळ। गोयातले हवामान स्थिर उरपाची शक्यताय, येता त्या वर्षाक तापमान उरू येता सुके। आणि आता येतो कोकणी खबरो विस्तारान। कुकळे बसस्टँड डवो हत्ती जाऊन रावला। बसस्टँड असून लगेच सगळं बशी कुकळे बसस्टँडा बाहेर थांबतात, देखून येरादारीक त्रास जाता। या बशींचेर खर कारवाय करची, पोलिसांनी बसस्टँडा बाहेर बशी थांबोवपाक दिवचे न्हय थळाव्यांनी मागला। पळयात रमेश नायक रावताचो रिपोर्ट। आज आम्ही असतात ते कुकळे असतात, आणि आज तुम्ही पळतात की कुकळे ही ट्रॅफिक जाम झाले कडे असा, ती खूप झाले कडे लोकांक त्रास झाले कडे असा। हांगा ट्रॅफिक जाम जावपाचे कारण म्हणल्यार ह्यो ज्यो बसी असतात ह्यो कदंबा बस स्टँडार वचना असताना भायल्या भर हांगा पार्क करतात, हांगा पॅसेंजरांक येतात, आणि हेचे खातीर हांगा ट्रॅफिक इतली जाम झाले कडे असा। दुसरी म्हणले जाल्यार हे बसवाली भितर वचना असताना ट्रॅफिक जाम करतात ते झाले। त्याच बरोबर मुखार दोन जंक्शन आसा बाजारांत, ह्या बाजारांत एकूच जंक्शनाचेर पुलीस आसात, आनी केणी फार्मासी कडेन जे जंक्शन आसा थंय हांगा पुलीस ना, म्हणटरेक हांगा सगळें कन्फ्युजन जाले कडेन आसा। हांगा लोक मागतात की बेगीच्या बेगीन आनी पुलीस वाडोवचे म्हणून। ऑलरेडी ह्या पुलीस स्टेशनाचेर स्टाफ कमी आसात, तितूंत भितर आज हे न्यू इयर आनी त्याच बरोबर फाल्यां क्रिसमस हे जाल्ले कडेन चड लोड आयले कडेन आसा, आनीक तितूंत भितर ह्यो बसो मदींच दवरतात। हांकां म्हाजी बस तुजी बस म्हणून उरल्या आमी। हांगा हो जो कदंबा बस स्टँड आसा हो व्हायट एलिफंट जाले कडेन आसा, कित्याक पांढरा हत्ती म्हण ते बशेन जाल्यार हांगा कोण वचना। आज तुमी आमच्या फाटल्यान पळयल्या सगळी बस हांगा थांबतात आनीक मुखार वयता, आनी आख्खी ट्रॅफीक जाम जाता। आतां हें पळोवप कोणे, हांगा ट्रॅफीक सेल जाय आसता पूण हांगा ट्रॅफीक पुलीस एक सुद्दां ना। तुमी जर सगळे जर कुंकळे पुलीस स्टेशनाचेर जर माथ्यार मारले जाल्यार लोकांनी करपाक कितें, आतां कितल्योश्यो एम्बुलंस सुद्दां हांगा आडवान उरल्यो, आमकां बरें दिसना हें सगळें दाखोवपाक। पूण हेचेर खंय तरी ट्रॅफीक सेलान तरी हांगा उपाय काडचो, आनी ह्यो बशी ज्यो आसात ह्यो भितर घेवच्यो आनी लोकांक रिलीफ दिवच्यो म्हणून मागतात। दांडेवाडी ते बाळ्ळी मेरेन रस्तो अशीर आशिल्ल्यान येरादारीत भोव अडचणी तयार जाल्यात। कुंकळी बस स्टँड असून लेगीत बशी भायर थांबयल्यार येरादारीची गचमुड्डी जाता लोकांचे म्हणणे। ह्या बशींचेर खर कारवाई करपाची थळाव्यांची मागणी आसा, तशेंच पुलिसांनी बस स्टँड भायर रस्त्यार बशी थांबोवपाक दिवचे न्हय थळाव्यांचे सरकाराक गाराणे। आयकात थळाव्यांचे उत्फरके। आज हांगा ट्रॅफीक जाम जाता कित्याक सांगपा म्हटल्यार हांगासर रोड नॅरो आसा आनी ट्रॅफीक चड जाल्यात, आनी दुसरी म्हटल्यार क्रॉस रोड आसा हांगा जंक्शन एक मेन जंक्शन, तशेंच मुखार केणी फार्मासी कडेन थंय एक जंक्शन, आनी ताजे मुखार बस स्टँडार जी बसी सायडीक पार्क केले म्हणटकच रोड ब्लॉक जाता। ते बस स्टँडा भितर वचना, बस स्टँडार भितर वचनात, भितर घेतात ते रोड मात्सो एक कम्प्लीट फ्री जाता घेवपाक सगळे कारणान। हांगा प्लस हांगा बारीक बायक आसता क्रॉस जाता तितून आनी ट्रॅफीक जाम जाता, पूण ती पेट्रोल पंपार गाडी भितर घेतना ती रस्त्यार उरता, प्लस म्हणल्यार डायरेक्ट ट्रॅफीक वचपाक मेळना, त्या खातीर हांगा जाम जाता। हेजेर हांगा आनी दोन आनी एक्स्ट्रा पुलीस मागोवपाक जाय म्हाका सांगपा म्हटल्यार, दोग जाण पावना हांगा म्हणजे इतली एक क्रॉस रोड आसा हांगा जंक्शन क्रॉस रोड आसा म्हणून हांगा त्रास जाता। आज क्रिसमसाचे दीस आसा, संडे लोक फातरपे येता वयतात, त्याच्या खातीर हांगा चड रस जाता, आनी सकाळच्या खातीर ह्या ट्रॅफीक आसा कंटिन्यू हांगा हे सर्वीस दितात, तांकां चाव पिवपाक मेळना, आजुनी कंटिन्यू आसा तेंगेले, त्या खातीर हांव मागतां की जाल्यार आनी एक दोन पुलीस एक्स्ट्रा मागोवचे। ह्या सायडीच्यान आसा बाळ्ळी पावली आसा आनी ही आतां दांडेवाडी पावलेली आसा, ट्रॅफीक दोनी सायडीच्यान ट्रॅफीक जाम जाल्लो आसा। पयलींचो हो रस्तो अरुंद आसा आनीक ह्या बस स्टँडार म्हणून बसी आसा ते भितर घेनात, ह्यो बसी हांगा पार्क करतात आनी पॅसेंजर घेतात त्या वटच्यान त्यो पार्क करतात। पयली अरुंद जाल्ले कारणान दोनी सायडीच्यान ट्रॅफीक जाम जाता आनी हो बस स्टँड जालो हो पांढरा हत्ती जाला, हांगा भितर बसीच वचना।
तर ही आता कशी सुटावी जातली? कित्याक जंक्शन कितले आसा कुंकळे? कुंकळे जंक्शन म्हणजे एक आमचा पहिली जो केपे वयतो रस्तो आणि वो असो ना दोन्ही जंक्शनाचेर हांगा पोलीस दवरता केणी फार्मासी कडे. मेन म्हणल्यार किती असा क्रिसमस आणि न्यू इयर असा टुरिस्ट गोया आयला हा कुंकळेकरीन फातर्फेकरीन जात्रा असा सध्या चालू असा आणि थोडे लोक मागणीचे लोक आपल्या पोडी बिडी दिवप फातर्फा वयता. दोन्ही सायडीच्या ट्राफिक आणि पहिली रस्तो अरुण त्यांना हांगा सगळे कन्सिस्टंट झाला गव्हर्नमेंटान ट्राफिक सेलान हांगा पोलीस कंपल्सरी दवरपाकच जाय हे सारखे ना जाल्यार हे ट्राफिक अशेंच उरतले आणि एव्हरी संडे वो सॅटर्डे संडे असो प्रॉब्लेम जाता. आज चढ झाला आज हे सामको चढ कित्याक पोलीस म्हणजे काहीच ना दोघ जण थंय एकच हेजे कडेन दवरल्यात हांगा सगळ्या पोलिसांची गरज आहे अत्यंत गरजेची. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत मनीषा जाधव आणि शिवानी सांगेलकर. गोय सरकारा खाला ज्येष्ठ लोकांक पेन्शन येवजण चालीक लायिल्ली तांकां देवाचं वरदान असे काय जणांचे मत आशिल्ले. पण सुमार 4 महिन्या सावन ही पेन्शन येऊची खंडित झाल्यान लोकां मदीं बोळ पातळा. काणकोणा वाठारात हाजो जाल्लो दुष्परिणाम आमकां पळोवपाक मेळटा. सरकारान हाजी दखल घेवची अशी मागणी तांच्यांनी केल्या. पळयात पुराय बातमी. गोय राज्याचे आदले मुखेलमंत्री जेन्ना मनोहर पर्रिकर आशिल्ले त्या वेळाचेर जाणट्या लोकांक आधार म्हणून खास करून तांच्यांनी पेन्शन टायप एक स्कीम सुरू केली आणि त्या स्किमीच्या अंतर्गत जाणट्या मनशांक दर महिन्याक 1-2 हजार रुपया मेळटाले. पूण आता गेले 3-4 महिने झाले ही स्किमच जर बंद पडल्या समान असा आणि ताका लागून जाणट्यांक जो आधार मेळपाचो आशिल्लो तो आता आधारच पूर्णपणे बंद झाला. खेड्या गावांनी आणि त्याच बरोबर काय अर्बन भागांत जर पळयले जाल्यार असे जे जाणटे लोक असा त्या जाणट्या लोकांक बरेचसे आपल्या भुरग्यांनीच भायर दवरलेलो असा. काय जण जे भुरगे असा लग्न झाल्या उपरांत सायडीन गेल्ल्यान जे जाणटी मनीस असा ती थंयच उरिल्ली असा आणि तांचे खातीर ही स्कीम म्हणजेच एक प्रकारे देवाचे वरदान टायप आशिल्ली. पूण आता ही स्कीम जणू काय बंद पडिल्ल्या कारणान ह्या लोकांचेर आता एक प्रकारे सामकोच एक मरणकाळ आयल्या सारखी परिस्थिती असा. ही परिस्थिती बेगिनान बेगीन सध्याक जे CM असा डॉक्टर प्रमोद सावंत ताणें चालीक लावची आणि आमकां सारख्या जाणट्यांक आधार दिवचो अशा पद्धतीची खंत आणि आशा गावच्याच काय जाणट्या व्यक्तींनी आता व्यक्त केल्या. पण तुमका जे 2 जे मेळटा ते टायमार मेळटा कणाक खंयच्या राज्यांनी मेळना ना ते खंयच्या राज्यांनी मेळना. कितले महिने झाले तुम्ही मेळना आता सुका मध्ये तू हिशोब कर रक्षाबंधनाकडसान तुमका मेळना. पूण आता म्हाका सांग तू घरा कितले लोक रावता तुम्ही काय एकटी रावता तू? समज पैसे मेळल्यार किती आधार जातालो आणि आता कसे दीस काढता खाता. गोवा 365 खातीर देविदास गावकर, गौतमी गावकर आणि निखिल जल्मी. आता घेऊ एक लहानसा विसव. विसव पर्यंत येऊकार पळया फुडल्यो खबरो. गोयच्या चेकपोस्टार जावपी हलगर्जीपणा हो एक गंभीर विषय जावन रावला. कितलेशेच फावट सोऱ्याची येरादारी चेकपोस्टा वयल्यान बिंदास्त जाताना दिश्टी पडटा. देखून चेकपोस्टार जावपी चेकिंग आणि अधिकाऱ्या विशीं बरेच फावटी प्रस्नचिन्ह उप्रासता. पळयात संदीप कामोलकराचो रिपोर्ट. गोयचे चेकपोस्टाचे जे पोलीस असा ते पोलीस सारखे गाडयो चेक करिना आणि तेका लागून हांगासल्लो सोरो असा तो सोरो महाराष्ट्रात भरलो वयता आणि आमच्या गोयच्या पोलिसांक तो मेळना. आता हे बॉर्डरीचेर ते बी असे करता की कितें तरी फुडें दवरता. आता
त्या दिसा पुण्या धरला, बेळगाव धरला, त्यांच्यानी एक व्हडली ट्रेक केली की फुडें फाटी हें दवरप, आमचे मेडिसीन दवरप आनी मदीं सोऱ्याच्यो बाटल्यो दवरप. आतां इतले डिटेलान काय गाडयेन चडोवन कोण पळयना हें तेंकांय खबर आसा. आनी ते सगळे जेन्ना तेंच्या स्टेटींनी गेले काय तेंचे पुलीस ते धरता. मागीर प्रस्न पडटा की आमच्या बॉर्डरीचेर आमचे पुलीस कितें करता. आमी खूब फावटी पळयल्या चेकींग तेंची आसता ती ओवरऑल अशी रेसलस आसता की म्हणजे करपाक जाय म्हण ते ड्युटी थंय करता. खरी म्हणजे खरी ड्युटी आसा की जर टायर पळयले तेंचे, गाडी पळयली काय हरशी कळटा की ह्या गाडयेन वजन आसा काय ना, इतले खबर आसतना त्यो गाडयो सोडल्यो वयता. आनी ताका लागून ह्यो महाराष्ट्रान गेलो काय महाराष्ट्राचे पुलीस तेंचे टायर चेपलेले आसा ना चेपलेले आसा हेतूंतल्यान ते सोदून काडटा आनी तेंकां धरता. आनी हो सोरो आमचो गोंयचो महाराष्ट्रान कर्नाटकान तेंकां मेळटा, तेंच्या पुलिसांक मेळटा, आमच्या पुलिसांक मेळना. संजय बर्डेन उपजिल्हाधिकाऱ्याची भेट घेतली. चेक पोस्ट अधिकारी गंभीरतायेन काम करिनात अशे ताचे म्हणणे. संजय बर्डेन उतरांचो फारपेट करत सरकार आनी मुख्यमंत्र्याक उजरावन काढले. पळयात, आमी आज डेप्युटी कलेक्टर जो पेडण्या तालुक्याचो जबाबदारीचो मनीस कलेक्टर हेजे कडेन येयले की पेडण्या तालुक्यात जी आमची गोवा बॉर्डर जी आसा पत्रांव देवीचे, थंयसून जे गव्हर्मेंट ऑफिसर जे आसा, गव्हर्मेंटाची ऑफिसर जी आसा थंयसर गाडी चेकींग करपाची, भितर गाडी येतात आनी भायर कितल्यो वयता, ताका बद्दल ताका आमी निवेदन दिवपाक येयले. तेन्ना निवेदन येता आसतना तेणी पयलींच म्हाका सांगलें डेप्युटी कलेक्टरान की तूं पर्सनल येवं शकना, एक खंयचें ऑर्गनायजेशन घेवन येवं शकता म्हूण. मागीर ताका हांवें क्वेश्चन केलो की पर्सनल एक हांव गोंयचो सिटीजन ह्या नात्यान जे गोंयान जें कितें चालू आसा, कितें गोंयान चालू आसा तें प्रमोद सावंत सरकार हो एकदम न्हिदलेलो आसा, तो फक्त इव्हेंट करपाक तेतून मग्न आसा. आनी काल एक शॉकिंग न्यूज म्हणजे ॲक्च्युली शॉकिंग न्यूज न्हीच न्ही, हे बीजेपीच्या सरकारांचे कांयच कशें जालां, तेंकां एटॅक बी कांय ना, लो प्रेशर ना आनी हाय प्रेशर ना. शॉकिंग न्यूज म्हणजे कितें जालां, काल एक पुण्या खेड गोंयांची गाडी वेहिकल जी वयतात हांगासून जे ट्रान्सपोर्टेशन जे जाता तितून मेडिसिनची गाडी हे फक्त लेबल मेडिसिनचे प्रिस्क्रिप्शन धरला आनी गाडयो पळयत जाल्यार मेडिसीन जे ट्रक जो आसता ट्रकाच्या फाळक्याच्या फाटल्यान गाडी उगडटा आसतना चेकींग करता आसतना ते फक्त फाटल्यान मेडिसिनची बॉक्सां फाटल्यान दवरता आनी मदीं सोरो धरला, सोऱ्याच्यो बॉटल्स धरल्या आनी सोऱ्याचो वेल्यू 82 लाख रुपया. जर गोंयचे गव्हर्मेंटा कडेन गाडयो चेकींग करपाक आमच्या गव्हर्मेंट ऑफिसरां कडेन कसले तर तेंचे कडेन कांयच हें ना, कसलीच मशिनरी ना, तेन्ना हांव हितून अशें म्हणटा की गव्हर्मेंट ऑफिसर जे आसा तितले एक्यूज ना, पूण गव्हर्मेंट ऑफ गोवा जो प्रमोद सावंत जो आसा, प्रमोद सावंता कडेन एक्सायज डिपार्टमेंट आसा आनी पोलीस डिपार्टमेंट तेजे कडेन आसा, ही दोनूय डिपार्टमेंट तेजे कडेन आसल्या कारणान ते गव्हर्मेंट ऑफिसर चेकींग कितें करतले. गोव्याच्या बॉर्डरीन जे पोलीस भाव जे काम करतात, RTO काम करतात, एक्सायज डिपार्टमेंट जे काम करतात हे न्हिदल्या. गोवा 365 खातीर संदीप कामोलकार, मनीषा जाधव आनी संगीता ओली. पोरणे गोंयच्या झेवियर अकादमीन ऑल गोवा केरळ सिंगींग सर्त स्पेशल भुरग्यांक लागून घडोवन हाडल्या. सेगीत 6 वर्सां सावन ही सर्त अकादमी आयोजीत करता. हे सर्तीत वट्ट 9 स्पेशल शाळांचो आसपाव आसा. भुरग्यांचे प्रोत्साहन वाढोवपा पासत ही कार्यावळ घडोवन हाडटा. पळयात कांय उर्बेभरीत खीण.
365 खातीर विलियम रॉड्रिगीस, गौतमी गावकर आणि निखिल जल्मी. परतून घेऊया एक व्यावसायिक विषय. विषयाप्रान परतून एकदा येवकार पळया उरिल्ल्यो खबरो. बेळगाव जाल्ल्या कॅम्पात गोंयच्या 35 जणांतल्यान 3 जणांची निवड फायरिंग कॅम्पात जाल्यात. असोल्डा वाठारातले मुग्धा हे तातूंतले एक. साबार कॅम्पात ते वाटेकार झाला. पळयात पुऱ्या बातमी. आज आम्ही असात हे असोल्डा या गावात असात आणि असोल्डाचे एक भुरगे जे मुग्धा नायक म्हणते हे एनसीसीची कॅडेट असा. एनसीसीचे स्टुडंट असा, नॅशनल कॅडेट क्रॉप. हेणे एनसीसी घेतले कडे असा आणि आज एनसीसी खूप डिमांड असा. आणि एनसीसी केलं जाल्यार कसे आरोग्य बरे उरता आणि त्याचबरोबर खंयच्या लेवला पावता हे आम्ही आज पळोवया. तसेच आज मुग्धा कडे आम्ही उलोवया की हे जे मुग्धा नायक जे असा हे गोंयात 30 जण भुरग्यां ही गोंयची सिलेक्ट झाले कडे आसा. एनसीसीच्या फायरिंगेक ही भुरग्यां टोटल 35 भुरगीं जी आसात ही बेळगाव हांगा एनसीसी कॅम्पाक गेल्ली आनी थंय फायरिंगेचे कॅम्प आसले आनी 35 जाणां सिलेक्ट केल्ली. ही 35 जाणांचे 3 जाण आज सिलेक्ट जाले कडेन आसा. गोंयची एक नांव आसा आमकां एनसीसी हेजेर. आनीक ह्या भुरग्यां कडेन आमी विचारया तुमी कशी एनसीसीची ट्रेनिंग घेतली, कशी दिसता तुमकां, काय दिसता तुमकां, हेजे मुखार तुमी कितें करूंक सोदतात, देशाची सेव करूंक सोदतात काय फक्त हे एनसीसी इतलीच पुरो हे आमी आज तेच कडेन विचारून घेवया. असोल्डा वाठारातले मुग्धा नायकाचे गोंयच्या फायरिंग कॅम्पात निवड जाल्ली. एनसीसीची आवड आशिल्ल्यान मुग्धान ही वाट निवडली आणि मुखार देशाच्या हिताक लागून वावुरतले अशें मुग्धान आपल्या उलोवण्यान स्पष्ट केला. हांव सोल्डा रावतां. हांव द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूटांत शिकता. हांवें एनसीसी घेतल्या. सो एनसीसी कित्या खातीर घेतली तुवें? म्हाका एनसीसीची आवड आशिल्ली. हांव मिलिटरीची बीन मुवीज पळयतालें, तितल्या म्हाका एनसीसी मिलिटरी हितून कितें करपाक जाय आशिल्लें. एनसीसी घेवपाक जाय. तुका उमेद आसली म्हणटा तुवें घेतली. आतां खंय खंय गेल तूं एनसीसी, कितली ट्रेनिंग करता, खंय खंय गेल तूं एनसीसी? टीएससी कॅम्पा गेला बेळगांव फायरिंगे. ओके, फायरिंगे किती जाले गेले? फायरिंगे हांव 3 कॅम्पा सिलेक्ट जाल्ले. कशी आसले फायरिंगे, कितली तेगे फायरिंगे कॅटेगरी उरता ती कसली, कितली कॅटेगरी आसली? स्टँडींग पोजिशन आशिल्ल्यो. आनीक हांव JW म्हणून एकले सिलेक्ट जाल्ले सेकंड कॅम्पा बी. सो गोंयचे हांव थर्ड कितें आशिल्ले चोवून. सो कितली गुळी दिली तुमकां एक फायरिंग करपाक? 5 गुळी तुगेले रावणा लागले. हय. आतां कितें दिसता तुका? आतां सिलेक्ट जाल तूं आतां हितूंक. ओके, मुखार कितें करपाक सोदता तूं? गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, गौतमी गावकर आणि संगीता ओली. गोव्यातले हवामान स्थिर उरपाची शक्यता आशिल्ल्यान येता त्या वर्साक तापमान सुके उरूं येता. तापमान उणे झाला, आता ते 20 अंशाचे सुमाराक गवता. फुडल्या सप्तकाचो हवामानाचो अदमास सुकी परिस्थिती दाखयता. गोंयांत 30 डिसेंबर मेरेन सुके हवामान आसपाची शक्यताय आसा. 24 आणि 25 डिसेंबराक कांय कडेन धुके पडूं येता. गोंयांत चडांत चड आनी उण्यांत उणें तापमान अनुक्रमान सुमार 34 डिग्री सेल्सियस आनी 21 डिग्री सेल्सियस मजगतीं आसतले. सुकें हवामान 24 आनी 25 तारखेक कांय धुके. फुडल्या 2 दिसां खातीर तापमानांत व्हड बदल ना. नुस्तेमारांक शिटकावणी. 24-25 डिसेंबराक कमोरीन वाठारांत खर वारें. तापमान 34 डिग्री सेल्सियस आणि 21 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट, गोवा 365. गोवा 365 शाळेचे कोंकणी खबरो हांगा सोंपतात. ह्यो खबरो तुमकां www.gova365.tv ह्या वेबसायटीचेर पळोवपाक मेळटल्यो. ते भायर फॉलो करात आमचो फेसबूक आणि ट्विटर अकाउंट. मेळया परत पळोवपाक
गोवा 365 मोगासो।